नमस्कार मंडळी, नमस्कार। आहुजा कॅसेट कंपनीची एक अप्रतिम भेट। आहुजा कॅसेट कंपनीची एक अप्रतिम भेट भास्कर शिंदे प्रस्तुत करीत आहेत। भास्कर शिंदे प्रस्तुत करीत आहेत गाथा देवदासींची। गाथा देवदासींची सादर करते कवी गायक तानाजी पाटील आणि पार्टी अरळगुंडी। सादर करते कवी गायक तानाजी पाटील आणि पार्टी अरळगुंडी। सित देऊन कवी तुम्ही ऐका, सित देऊन कवी तुम्ही ऐका, ग बायानो जोगतीन सोडू नका, ग बायानो जोगतीन सोडू नका, अग बायानो जोगतीन सोडू नका।
आदिमाया शक्ती रेणुका समजती डोंगरा तिचं सत्वर पाषाण आहे. अनेक नावाने प्रगट झालेली ती आदिमाया शक्ती रेणुका. नवखंड पृथ्वीमध्ये तिचा येडा. अहो गरीब, कित्येक लोक तिच्या जीवावरती जगत आहेत. साऱ्या गोर गरीबांची ती माता आहे. माता कुणी तिच्या जीवावर जोगवा मागून खातात, कुणी तिच्या जीवावर गाणं गाऊन बोलून खातात, तर कुणी त्या आईच्या जीवाची भक्ती नावाची भक्ती करून पोट भरतात. किती नवसाला पावली, किती लोकांच्या हाकेला धावली अशी जागृत देवी आदिमाया शक्ती रेणुका माता. पण या रेणुका मातेला काही नवसानं मुली वाहिल्या, देवदासी सोडल्या. माझ्या समोर बसलेल्या माझ्या माय बहिणीनो, सोडू नका कुणी आता देवाला देवदासी. करू नका त्या देवीला नवस, कारण एक वेळा जर त्या देवीला नवस केले तर तिचा कोप आणि राग भयानक वाईट आहे. त्या देवीचा आशीर्वाद मिळाला तर संसारात कुठेही काही कमी होणार नाही, नंदनवन करील सर्व्याच. आणि जर तिचा कोपशाप झाला तर ते एक आगीचं घर आहे, आगीचं घर. यासाठी नवस करू नका, यल्ल मला जुगती सोडण्याचं. याच्या आधीची जन जुगती देवाला सोडलीत. नवखंड पृथ्वीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात देवाला देवदासी वाहिल्या, कुणी नवसान वाहिल्या, तर कुणी कशा वाहिल्या, अवसण वाहिल्या. पण अलीकडे काय घडलंय बघा, सत्ययुग बुडून गेला आणि कलियुग चालून आलाय. कलियुगाचा वारा माणसाला झोंबालाय. आई बहिणीची वळख लागणा असा एक एक माणूस जन्माला आलाय. मग सांगा आम्हा साऱ्या देवदासींची काय त्यांना ओळख राहणार. यासाठी आमचं भवितव्य बिघडू नये, देवदासीना कोणतेही प्रसंग येऊ नये, यासाठी हितून मागे झालेली चूक आता दुरुस्त करा. सोडू नका हो कुणी मुली मुलं देवाला. आता तुम्ही म्हणशील मुलं मुली देवाला सोडायची नाही, पण देव मानायचा नाही असं म्हणाल तुम्ही. पण नाही, देव हा मानलाच पाहिजे. जो माणूस जन्माला येतो त्यानं देव मानलाच पाहिजे, नाहीतर मग तो माणूस कशाचा. माणसानं देव मानावा. अहो तो निराकारी आहे, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही. असा निराकारी तो भगवंत, असा निराकारी तो देव. देव माना, देवाची भक्ती करा, देवाची स्तुती करा, नामस्मरण चिंतन करा, पण देव नाही असंही म्हणू नका. देव आहे. आता खरोखरच त्या देवाची जर आवड झाली असेल की एखाद्या पुरुषावरती, तर त्या पुरुषाला ती साडी नेसवती, त्या पुरुषाला ती साडी नेसवती. मग तुम्ही सांगा समाजात असणार पुरुष का साडी नेसत नाहीत? ते नेसतील? नाही नेसू शकत. मग त्या देवीनंच ज्या पुरुषाला आवड म्हणून शुकार केला तोच पुरुष साडी नेसू शकतोय, कारण त्याच्यातलं पुरुषार्थपण नष्ट झालेलं असत. त्याला पुरुषाच्या भावना होतच नसतात. अशा पुरुषांना साडी नेसावी लागली. असा जर काही इतिहास असेल तर त्याला विलाज नाही. पण एक वेळा या पुरुष मंडळीच ठीक आहे, पण मुली देवाला सोडायच्या, त्यांच्यावरती हा अन्याय करायचा हे थोडं काय चुकीचंच वाटतंय. असेल म्हणा देवाचं काहीतरी, मी नाही सुद्धा म्हणणार नाही, पण तरी सुद्धा त्या देवीला तुम्ही नवस बोला. त्या नवसासाठी काही दुसरं देवीला वावा. कुणी साडी चोळीनं नवस करा, कुणी सोन्या चांदीची घाट नेऊन वावा,
पण मुलं मुली देवाला सोडायची, थोडं बंदच ठेवा, आणि त्यातूनही काय जर देवीचा लईच भयानक त्रास झाला, आणि आता बाबा यो पुरुष पुरुषार्थपणे आला नाही आणि देवीचा शिक्का पडलाय, त्याला सोडायलाच पाहिजे, अशा वेळेला काही विलाज चालणार नाही, ते सोडावंच लागेल. पण इथून पुढे देवाना देवदासी सोडल्या, या देवदासी म्हणे अन्याय भरपूर चालल्या त्या कलियुगात. इथून मागे झालं नाही पण इथून पुढे होत आहेत कलियुगामध्ये. एका देवदासीला जगणं अवघड झालंय, एका देवदासीच पोट भरणा झालंय, पळता भुई थोडी असं झालंय ग त्या माय बहिणीना. सुवासिन बाया आपली सुख दुःख आपल्या पतीला सांगतील, सांगाया जोगती बाईना आपली सुख दुःख गा कुणाला सांगावी, सांगाया जोगती बाईना आपला आजच्या विचार गा कुठं मांडाव. अशा वेळेला देव का ऐकत असणार का? नाही. देवदासीचं वय झालं 16, 16 वर्ष झालं, उपवर झाली आणि निसर्गाची नैसर्गिक देणगी, जर करता कुठं तिचा पाय घसरला तर आबरू जाती ग गावा गल्लीत. देवालाही कलंक येतो आणि त्या देवदासीलाही समाजात जगणं अवघड होतंय. यासाठी सोडू नका मुलं मुली देवाला, याच्या आधीच ठीक होत आणि याच्या आधीची जी देवदासी आहेत यांनाही धिक्कारू नका, त्यांचा काय दोष आहे. अन तंदल्या नानो तंदल्या ना सोडू नका देवाला देवदासी ना. आगाद किरती या देवीची ना, तरी सुद्धा टाळा टाळ करावी ना. मुलींच्या देवदासी भवितव्यासाठी सोडू नका देवाला देवदासी ना. रेणुकासाठी सोडलेल्या देवदासींची काहीतरी विधी करून घ्या आणि त्यांना संसार दाखवा. सत्युग बुडून गेलाय, कलियुग चालून आलाय, समाज पालटलाय, तसा आम्हा तुम्हालाही सुद्धा पालटावं लागेल, पालटावं लागेल. आणि यप्पीवाल्या मुला दे माझ्याकडे जरा ध्यान, अरे यप्पीवाल्या मुला दे माझ्याकडे जरा ध्यान, तुझ्या केसाच्या ओजान सार गेले तुझ ज्ञान, केसांच्या ओजान सार गेले तुझ ज्ञान. घामाच थेंब रे कधी नाही गाळेलास, घामाच थेंब. अरे खाता घरी बुजवून ते खूप चेरे आन, केसांच्या ओयाने सार गेले तुमचं ज्ञान, केसांच्या ओयाने सार गेले तुमचं ज्ञान. जाऊन घेतोस गाठी आणि भेटी रे, रस्त्यात जाऊन घेतोस गाठी आणि भेटी. अरे झाल्यात पुरी साऱ्या तुझ्या भेटीला हैराण, केसांच्या ओयाने सार गेले तुझ ज्ञान, केसांच्या ओयाने सार गेले तुझ ज्ञान. Thank you.
आदि माया शक्ती रेणुका या देवदासींची माहिती दिली. आता मी सांगितलं म्हणून तुम्ही काही भाविक भक्त सुधराल अशी मला विच्छा आहे आणि माझ्या या शब्दाला यश येईल असं वाटतं मला. पण तरी सुद्धा आज मी देवदासी सोडू नका या आधारित सांगितलं, पण मी सुद्धा एक देवाचा देव जोगी आहे. या देवाच्या देव जोग्यांना वरदान कुणी दिलंय हे ऐका. अन तंदल्यान तंदले नानो तंदल्ले ना देवाच्या देवदासीना वरदान असा कलियुग असून सुद्धा किती एक देवदासीना जिन जगणं अवघड होत झालं. काही काही देवदासींचं डोकं चाललं नाही अशा देवदासींनी आपल्याला समाजात जगाय कुठंच जागा नाही म्हणून आत्महत्या सुद्धा केली. पण काही आम्ही असणारे देवदासी कुणाच्या आशीर्वादावर जगतोय आणि आम्हाला वरदान कुणाचं आहे ऐका. ज्यावेळी राम वनवासाला चाललेत त्यावेळी सर्व प्रजा पाठवण्यासाठी गेली. यशीच्या तोंडावर वाजत गाजत वाजत गाजत सभेनं आला या रामाना पाठवण्यासाठी. त्यावेळी रामाने काय सांगितलंय बघा, बंधू आणि बहिणीनू माझा आशीर्वाद आहे तुम्ही निघा. आता बंधू आणि बहिणी यांना आशीर्वाद दिला, पण माझ्यासारी देवदासी जुगती लोक त्या ठिकाणी गेलेली होती. मग आता तुम्ही सांगा या देवदासी लोकांना कुणी म्हणावं पुरुष आणि कुणी म्हणावं बाई, ना स्त्री आणि ना पुरुष. मग अशा आम्हा लोकांना वाटलं की आम्हाला आशीर्वाद देवान दिलाच नाही. बंधू आणि बहिणी सर्व आपल्या घरी निघाले, पण आम्हा सारी जण जुगती होती. एका झाडाखाली व त्याने तळ ठोकला, राम 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 वनवासात न येईपर्यंत त्यांनी टाळ्या टिपल्या. 14 वर्षाच्या वनवासातून राम आले आणि रामाने या आमच्या देवदासी जन जोगत्यांना विचारलं, अहो तुम्ही इथं का देवा, तुम्ही गेल्यापासून आता 14 वर्ष झालं आम्ही इथं आहोत. का रे बाबा, तुम्ही बंधू आणि बहिणींना आशीर्वाद दिला पण आम्हाला दिला नाही, आम्ही ना स्त्री आणि ना पुरुष. राम म्हटले, हो खरंच बाबा माझ्याकडून चुकले, एक पाणी एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी. एक बाणी एक पत्नी एक वचनी असे राम या रामाने त्यावेळी आशीर्वाद दिला आणि राम म्हटले, सत्ययुग बुडून जाईल कलियुग चालून येईल आणि या कलियुगामध्ये तुमचं जन जोगत्यांचं हिजड्याचं राज्य होईल. माता राज्य कुणाचं आहे, सारं राज्य आहे ते हिजड्याचं. म्हणून कुठंतरी थोडासा आम्हाला थारा आहे या जगात या कलियुगात, नाहीतर आम्हा जन जोगतींना या कलियुगात थाराच मिळाला नसता. म्हणून सांगतोय इथून माग झाल्या देवदासी त्या कशा तरी आता सुखाचं किंवा दुःखाचं जीवन जगतील, पण इथून पुढे मुला मुलींच्या भवितव्याचं सुखाचं बघा. आन तंदले आन तंदले नानो तंदले ना देवदासी गाता सांगून ना आन काही चुकल्यास माफी मी मागते ना बंधू आणि बहिणी कडून तंदले ना देवदासी देवाला सोडू नका या वाक्यावरती मी तुम्हाला चार शब्द सांगितले, पण त्याच्यातील कुणाला आवडेल कुणाला नाही आवडेल, ज्यांना आवडेल ठीक आहे
नाही ज्यांना आवडेल त्याने द्या सोडून, आणि काय चुकल्यास माझ्या बंधू आणि बहिणीनो मजला माफ करा, मला माफ करा। तसंच आता याच कथेत या कलियुगात ज्यांना त्यांना घ्यावं, ज्यानं त्यांना ऐकावं आणि शान व्हावं असे एक गोड माहिती देत आहे। या कलियुगामध्ये देवाधिकांला ही मनुष्य मानव लोक ऐकणार, माणसाचं डोकं जास्त चालालंय देवापेक्षा, सारा शोध नवीन निघालत, सारे यंत्र तंत्र मंत्र पुढपर्यंत गेलत, आणि कुणी कुणाचा ऐकणार? जो तो शाणा व्हायला लागला, जो तो मोठाच व्हायला लागला, आणि सारा विषय असा अवघड होऊन गेलाय। पाऊस सुद्धा पड पड म्हणताव तवा पडना, नको तवाच पडालाय, आलेलं पीक खरडून नेऊन लावालाय नदीला, आणि माणसांची मन आठवालाय, माणसांना शिक्षा द्यालाय। तसेच या कलियुगामध्ये काहीतरी लोकांची गडबड चालू झाली, म्हणून या गडबडीसाठी देवाने एक शिक्षा जोरदार सोडलेली आहे, ती कोणची ऐका। प्रत्येक गावोगावात प्रत्येक माणसाच्या समोर एक दिवीनं परमेश्वरानं भगवंतानं आरसा उभा केलाय। आपला सुखी संसार सोडून जर माणूस वाईट व्यसनाला लागायला लागला, तर अशा माणसाला येडस होत आहे। येडस हा येडस आजार अत्यंत वाईट आहे, याच्यावर डॉक्टर उपचार अजूनही काही शोध निघाला नाही। असा तो येडस आजार भयानक वाईट आहे। सुखाचा संसार असतापैकी माणसं दुःखात पडाल्यात, कुणी दारू पितोय तर कुणी जुगार खेळतोय तर कुणी रंडीबाजी वागतोय। अहो चांगलं लोकांना नको आहे, वाईट तेवढंच पाहिजे, आणि या जगात आहे ते सगळं वाईटच जास्त आहे। जमिनीत आम्ही पीक पेरतो, जमिनीत पीक पेरतो आणि ते पीक उगवत आणि आम्हाला थोडंफार मिळत, पण जंगलात उठणार रान कधी कुणी पेरलंय काय हो? पण त्या रानाला किती वाढ आहे, ते किती पिकत? एक वेळा कापलं तरी पुन्हा नाही येत पीक, एक वेळा जर कापलं तर ते पुन्हा येत नाही। म्हणजे चांगल्याला मान कमी आहे आणि वाईटालाच या जगात मान भारी आहे। असा कसा देवान हा कलियुग सोडला असेल? निस्ता कलियुगाचा वारा माणसाला झोंबालाय, तर माणूस गा एवढा बेबान होऊन गेलाय, नातं गोत न्याय निर्णय विसरलाय, देवाधिकाला कुणी गा कुणी मानना झालाय। अहो एक एक माणसाच्या हातामध्ये थोडासा पैसा झाला कि तो माणूस काय वाटल ते करालाय। अहो काय वाटल ते म्हणजे त्याला आई वडील आणि जन्म दिला याची सुद्धा आठवण विसरून चाललाय, कारण इतका पैसा माणसाला वाईट बनवतो। या जगात पहिल्यांदा वाईट बनता येत ते पैशाने, पैशाने किती जणांचा घात केला, या पैशामुळे ग कुणा कुणाच्या गळ्यावर सुऱ्या आल्या, या पैशामुळेच गा किती जणांची नाणी गेली, या पैशामुळेच गा किती जणांनी अन्याय अत्याचार झाले। पण पैसा ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी टिकवा, ह्या लक्ष्मीचा चांगल्या पद्धतीने वापर करा, म्हणजे ती तुम्हाला सोडून कधी सुद्धा जाणार नाही। याच्यातला एकच अर्थ ऐका, एक गरीब घराण्यात मुलगी राहत होती आणि तिला आवड लागली लक्ष्मीपूजनची, लक्ष्मीपूजनची तिला आवड लागली आणि ती मुलगी लक्ष्मीची पूजा करू लागली। आता ही लक्ष्मीची पूजा करत होती कलावंती, अशा या कलावंतीला वेड लागून गेलं त्या लक्ष्मीपूजनच। माणसानं मनापासून जर भक्ती केली देवाची तर देव प्राप्त होतो, आणि या गरीब घरच्या मुलीनं ती लक्ष्मी प्राप्त करून घेतली।
बारा वर्ष पूर्ण झाले आणि एक दिवस लक्ष्मी हजर राहिली आणि लक्ष्मी म्हणत आहे, बाई गे तुझ्या भक्तीचं फळ तुला दिल्या घरात मी देईन, पण केव्हा? ज्यावेळी तुझं लग्न होईल, आणि लग्न होऊन जेव्हा 12 वर्षे होतील त्यावेळी तुझ्या घरी मी प्रवेश करीन। आई वडिलाच्या घरातली 12 वर्षे संपलेलीच होती, तिकडे तिकडे 4 वर्षे आई वडिलाच्या घरी लग्न झाले आणि ती नवऱ्याच्या घरी नांदायला गेली। नवऱ्याच्या घरी ज्यावेळी लग्न झाले नांदायला गेली तिथेही 12 वर्षे ती वाट पाहिली लक्ष्मीची। तिला आस द्यास कशाचा नव्हता की मला लक्ष्मीचा आणि पुन्हा 12 वर्षांनी दर्शन घडायचा, एवढीच अपेक्षा होती। ज्यावेळी 12 वर्षे त्या ठिकाणी पतीच्या घरात झाले त्या दिवशी एक चमत्कार घडला आणि तो लक्ष्मी मातेचा प्रवेश वयाचा होता, म्हणून तिचा धीर शाळेला जात होता, थोडा आल्लड होता आणि वहिनीचे संस्कार चांगले होते, कधी कुणाची चोरी करायची नाही, कुणाला लुबाडायचं नाही, खोटं बोलायचं नाही, पर बिगर कामी रस्त्यात एखादी वस्तू जर पडलेली असेल तर ती केव्हा तरी उपयोगी येईल, घराकडे घेऊन यायचं असं वहिनीचं सांगणं होतं। म्हणून त्या दिराने एक दिवस रस्त्यात पडलेला सर्प आणला आणि वहिनीला म्हणतो, वहिनी हे बघ मी काय आणलंय। वहिनी म्हणते, असू दे बाळासाहेब टाका खुप्पीवर, आता राजाची राजकुमारी का? नदीवर त्या आंघोळीला आलेली होती, 9 लाखाचा माणिक मोत्याचा हार तिनं काढून ठेवला साडीवर आणि आंघोळ करत होती। आंघोळ करता करता त्या ठिकाणी पक्षी एक घालवर आली, घालवर माणिक मोत्याचा हार चमकला म्हणून त्या घालवरीनं गा तो हार उचलला। घालवरीनं हार उचलला आणि जाता जाता त्या खोपी म्हणे घालवर जात होती, त्या घालवरीला तो सर्प दिसला। घालवर खाली उतरली आणि खोपीवाला सर्प तिनं आपल्या तोंडात घेतला आणि तोंडातला माणिक मोत्याचा हार तिनं खोपीवर टाकला। लक्ष्मीने दिलेल्या वचनाप्रमाणे 12 वर्षे झालेली होती। आता सर्प घेऊन गेली घालवर, राजाची बायको पळाली घराकडे आपल्या राजवाड्याला, जाऊन राजाला सांगायला लागली, कारभारी माझा हार कुठे चोरीला गेला, दासी भी नाही म्हणत्यात, मग आता काय करावं? राजाने शिपायांना सांगून दंडी दिली, आपल्या राजकुळात जेव्हा दंडी दिली तेव्हा ही कलावंती हिने केलेली होती भक्ती लक्ष्मी मातेची, चांगले संस्कार चांगले विचार चांगले आचार तिच्याजवळ होत। दरवाज्यात आली, सकाळी अंगण लोटायला लागली, दंडी ऐकली आणि अंगण लोटत असता वेळी तिला खोपीवरचा चमकतेला हार दिसला। त्यावेळी तिच्या डोक्यात विषय आला की हा सर्प नेण्यासाठी कुठल्या तरी पक्षाने हा हार उचलून इथं टाकलाय आणि सर्प नेलाय, तेव्हा हे दुसऱ्याचा आहे, राजाचा हार आहे, तू मला काय करायचा? 3 मिळीची माझी खोप, एवढा ह्यो माणिक मोत्याचा हार या खोपीत कुठं सांभाळू? त्याचा त्याला नेऊन द्यावा, ज्याच्या कष्टाचं श्रेय त्याच त्यालाच मिळावं। हार घेतला आणि राजवाड्यात गेली, जाऊन राजाला गे ती सांगू लागली, हा हार आमच्याकडे आहे घ्या। राजाने विचारलं, कसा काय तुला हा हार मिळाला? आमच्या बाळासाहेबांनी दिरानी वाटेतला एक सर्प खोपीवर आणून टाकलेला होता, माझी परिस्थिती गरीब आहे आणि घालवरीनं तो हार आणला आणि या खोपीवर ठेवला, सर्प दिसला म्हणून आणि सर्प घेऊन गेली। हा तुमचा माणिक मोत्याचा हार, मला काय करायचा? तो तुमचा तुम्ही घ्या, असं म्हटल्यावर त्या राजाला दया आली। एवढा प्रामाणिकपणा बघून राजानं आपले निम्म राज्य गा बक्षीस दिलं त्या कलावंतीला। अन तनल्या तंदले नानो तंदले ना, राज्य गा बक्षीस दिलं तिला ना।
शरीरात पालट झाला आणि लक्ष्मी माता वचनाप्रमाणे 12 वर्षाने तिच्या घरी नांदायला आलीच म्हणा। आता पुन्हा 12 वर्षे ती तिथे राहिली, पण ज्यावेळी तिने भेट दिलेली होती त्याच वेळी सांगितलं होत, बघ मी आलोय पण 12 वर्षे राहणार, तिथनं पुढे मी जाणार, मला अडवायचं नाही। 12 वर्षे पूर्ण झाली, आपला सासू सासरा दीर जाऊ यांना घेतलं 12 वर्षाला आणि एका समोरच्या झाडाखाली ती जाऊन बसली। का? आज आपल्या घरातली लक्ष्मी जाणार आहे, तिला सन्मानाने पाठवायची, तिला सुद्धा मला सोडून जाता वेळी दुःख होऊ नये असं म्हणून जाऊन त्या झाडाखाली बसली। या सांगा कुणी असं वागाल, कुणी असं कराल? नाही करू शकत तुम्ही, पण विच्छा तसं फळ, माणसाने विच्छा ठेवावी तसंच फळ मिळत। आता 12 वर्षाने ती एका झाडाखाली जाऊन बसली लक्ष्मी जाऊ दे म्हणून, आता घर दार उघडं सोडून जाऊन बसल्यात, गावात धमडी दिली या कि कुणाला काय हवं असेल ते आज इथून घेऊन जायचं आहे, कारण लक्ष्मीने सांगितलेलं होतं 12 वर्षेच फक्त माझा वापर कर, तिथून पुढे करायचा नाही। आता गावात एक वेळा दंडी मिळाल्यावर फुकटचं मिळते म्हणजे कोण सोडणार काय, सगळी सुटलीत, प्रत्येकाने आपापल्या वस्तू जातील तेवढ्या नेल्या, वस्तू जातील तशा नेल्या, घर सारं रिकाम झालं, दिस मावळ तिला आला आणि आता वाटलं तिला की सारं गेलं, वैभव गेलं म्हणजे लक्ष्मी गेली आणि तिला सन्मानाने पाठवली, तिला दुःखी केली नाही, आता चला आम्ही घरात जाऊ, मिळेल तो भाजी कोंडा खाऊ, म्हणजे येरमाजा मागल्या आणि ताक कन्या चांगल्या। आणि पुन्हा ती परत घरात आली, बघा किती मन मोठं होतं तिचं, ते लक्ष्मीनं ओळखलं आणि लक्ष्मी गेली नव्हती, लक्ष्मी गेलेली नव्हती, तिच्या घरात एका खोलीत कडला एक टोपला हातात घेऊन एक मुलगी लहानशी बसलेली अशी दिसू लागली तिला। तिला जाऊन ती विचारते, या बाई का ग तुला काय मिळालं नाही वाटतंय, बघ इकडे तिकडे काय ते सापडेल घेन जा। त्यावेळी खतखन असली लक्ष्मीने म्हणाली, बाई ग तुझं मन मोठ, तू स्वार्थी नाहीस, तू ढोंगी नाहीस आणि एक मन एक निष्ठ माझी तू भक्ती करत आहेस, मला तुला कधीच सोडून जावं असं वाटत नाही, आज मी जायची म्हणून तू दारात जाऊन आपली मंडळी घेऊन बसलीस, कारण मला सन्मानानं पाठवण्यासाठी, हे तुझं मन मोठं बघून मला जायला धाडस नाही म्हणून मी पुन्हा तुझ्या घरी राहतोय आणि एक दोन दिवस नव किंवा 12-24 वर्षे नव 7 पिढीला तुझ्या घरात मी राहत आहे। बघा माणसानं देव प्राप्त करून घ्यावा तो असा घ्यावा, एक निष्ठ देवाशी राहावं, देवाला जाबात टाकू नये, आम्ही तुम्ही म्हणतोयच की काय या देवानं आम्हाला दिलंय, कुठा आहे देव? पण बघा भाविकानू देव आहे, आपले इंद्रिय त्यानं किती साबूत दिल्या, आपले इंद्रिय त्यानं किती साबूत दिल्या, त्या देवाला तुम्ही का नाव ठेवता आणि देव नाही का म्हणता, देव नाही म्हणूच नका, देव आहे। आपल्याला एखादा डोळा किंवा हात नसेल तर त्या माणसाचं काय चालतं का, मग देवांक कुठं आम्हाला कमी काय ठेवलंय, सर्व आहेच की, पण देवानं दिलेला हा आपल्याला उसण आहे, उसण त्याला हवं तवा घेतो, हवं तवा देतो। या जगात प्रत्येक जण म्हणतो मी मोठा, कुणी पैशान मोठा तर कुणी धान्यान मोठा, कुणी माणुसकीन मोठा, कुणी कशान मोठा तर कुणी कलेन मोठा, असा स्वार्थ होतो, अभिमान वाटतो। आता कलेन मोठा, कला दिली कुणी? देवान। म्हणून लोकांनो अभिमान करू नका कुठल्याही विषयाचा,
जर तुम्ही अभिमान केला तर तुमच्याजवळ देव नांदू शकत नाही लक्ष्मी। म्हणून माणसानं अभिमानानं वागू नये, सभ्य आणि सरळ मतानं चांगल्या प्रेमळ मतानं वागावं, म्हणजे या जगात त्या माणसाला मान राहील। माणसाचा देह गा नाशिवंत, माणसाचा देह नाशिवंत आहे। आपल्या या सांगाड्यातला जर प्राण निघून गेला तर सांगाडा किती ग किमतीचा राहतो, शून्य किंमत राहत नाही त्याला। मग मोठा कोण या जगातला? करता करविता परमेश्वर हा मोठा। म्हणून देव माना, देव भजा पूजा, आणि कलियुगात कसा देव मानावा? पूर्वी लई देवासाठी काय करायला लागत होत, पण नाही या कलियुगात लगेच देव पावतो, भक्तीला लगेच भुक्यावतो। कारण कलियुगामध्ये म्हटलेला आहे देवाधिकानी तथा असतो, कलियुगात देवाने तथा असतो म्हटलंय लगेच पावतोय देव। तुझं तुला म्हणजे आपण भक्ती केली तर माझी मलाच ती मिळणार, म्हणून म्हटलंय तथा असतो। आपण कुणाला शिवी दिली? तथा असतो तुझी तुला, म्हणून दुसऱ्याला शिवी सुद्धा देऊ नका। वाईट अभद्र शब्द मुखातून वधवू नका। देवान तोंड दिलंय ते चांगलं बोलण्यासाठी, देवान तोंड दिलंय ते चांगलं खाण्यासाठी, त्याचा चांगला वापर करा। नाहीतर मग आहेच की जगाला सांगे ज्ञान आणि आपलं कोरडं पाषाण, असं करू नका। अशाच पद्धतीन आपल्या भारत देशात एका घराला कलंक लागलाय, तो कशाचा बघा? दारूचा, दारूचा। दारू ती कशी प्यावी, त्याला काय प्रमाण? घर उद्ध्वस्त झाली गा त्या दारूमुळे। नाही बिनार मी ग मजा करणार, अहो नाही बिनार मी ग मजा करणार, गंगूबाई आज मी घे दारू पिणार, भरपूरशी आज मी घे दारू पिणार। जाणार आणि भजी पाव खाणार, आम्ही हाटीला जाणार आणि भजी पाव खाणार, गंगूबाई आज मी ग दारू पिणार, भरपूरशी आज मी ग दारू पिणार। गंगूबाई आज मी ग दारू
या दारून जगात घर उद्ध्वस्त केली. दारू पिवा पण त्या दारू पिण्याला प्रमाण ठेवा, प्रमाणच्या बाहेर जाऊ नका. या दारूमुळे गाय कायकाची चांगली वाट लागली, कुणी सुखी झाला नाही या दारूत. अहो एवढंच काय, तुम्ही लोक दारू पिता पण तुमचं बघून तुमची मुलं शिकतात आणि घराण्याला त्याचे संस्कार आचार विचार तेच रुजले जातात आणि मग तुमची मुलं दारू प्यायला लागलीत की मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडतोय की जर मी पिली नसती तर मुलांनी पिलं नसतं. असं एका पाठीमाग एक या भारत देशात घर उद्ध्वस्त झाली. वो पिऊ नका ती दारू, पिऊ नका ती दारू. कुणी दारू पिऊन उद्ध्वस्त झाला तर कुणी वाईट वागून उद्ध्वस्त झाला. असा या जगात कलियुगात न्याय चाललाय. आता जास्तीच कशाला, थोडक्यात घ्या, उदाहरण ऐका. आमचा पंढरीचा पांडुरंग. आम्ही लोकांनी करता करविता परमेश्वर असं मानले, भगवंत असं मानले. खरोखर त्या देवाला पंढरपुरामध्ये कित्येक लोकांची गर्दी असते त्या देवाजवळ, पण देवाचं पत्ते पाळण्याला पहिलं मनगट असावं लागतं. मुळात आधीच असायचा दारुड्या, दारू पिणार, जुगार खेळणार, रंडीबाजी वागणार, नको ते नाद करणार आणि शेवटला मग पंढरीची माळ घालणार. म्हणून म्हटलंय करू करून भागला आणि देव पूजेला लागला. पंढरी नाचली ती पंढरीच्या वारकऱ्याने असं का म्हटलंय, तर कुठतरी शंभरात एक दुसराच वारकरी त्या पांडुरंगाचं पत्ते पाळणार आहे. नाहीतर गळ्यात माळा असून सुद्धा लोक दारू पितातच, एवढं काय सुख आहे या दारूत कुणास माहीत. दारू पिऊ नका, दारूला दूर ठेवा आणि भारत देशातलं घरोघरी वाईट वर्तणुकी चाललेल्या या दारूमुळे घर सुधरावो, घर सुधरा. आणि तंदले तंदले नानो तंदले ना, दारूची माहिती ऐक दिना. आताची मुलं आई वडील मानत नाहीत, पण ऐका, आई वडील माना. आई वडिलाला धिक्कारू नका, कारण आई वडिला सारा देव या जगात कुठला नाही. मग पंढरीची माळ घाला, कुणी दत्ताची माळ घाला, कुणी यल्लमा देवीचं मूर्ती बांधा, अनेक देवाचे अनेक जण भक्ती करा, पण आई वडला सारा श्रेष्ठ देव मात्र या जगात कुणी नाही. म्हणून म्हटलंय न, आई माझा गुरु जणू काही कल्पतरू. कल्पतरू काय मागल ते इच्छिले ते देत असतो, तशीच आपली आई आपल्या बाळाचा हाट पुरवत असती, म्हणजेच ते कल्पतरू. आई वडिलाला विसरू नका,
एखाद्या वेळेला कुठल्या देवाला जायचं थांबा, पण आई वडिलाची सेवा करा, यातच पुण्य आहे आणि यातच तुम्हाला देव दिसेल, यातच तुम्हाला देव दिसेल. आई वडिलाला प्रत्येक भाविक भक्तांनो मान आणि किंमत द्या. अहो शाळा शिक्षण ज्ञान हे पवित्र आहे, त्याच्या इतकं पवित्र काय नाही. ज्ञान पवित्र आहे, पण शाळा शिक्षण शिकून सुद्धा तुम्ही आई वडिलाला धिक्कारता आणि आई वडिलाचं न ऐकल्यामुळे याचे परिणाम काय काय होतात बघा. कुणी वाईट वाटेवर जातो, कुणी दारू मटका जुगार खेळतो. आई वडील म्हणतात या मुलाला सांगून मुलं ऐकत नाही म्हणून आई वडील दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे मूल नको त्या व्यसनाला लागतंय आणि नको त्या व्यसनाला म्हणण्यापेक्षा एक दिवस असा त्याच्यावर प्रसंग येतो, तो ऐका आणि तुम्ही सुद्धा भाविक भक्तांनो सावध राहा, तो येडस. गावो गावात सांभाळा गे बाई, गावो गावात सांभाळा गे बाई, येडस रोग हा वाईट आई, येडस रोग हा वाईट आई. Thank you.
पती बाई पती हाच मानावा परमेश्वर पती हाच माना परमेश्वर आजूबाजू घ्यावी संसारात एकच बायको घ्यावी प्रपंचात पाप होणार नाही देवाघरी येडस रोग मग होणार नाही म्हणूनच त्या आई वडिलाचा मान ठेवा. आई वडील काय सांगतात त्याच्याकडे नीट लक्ष द्या. अव चांगलं सांगतात ते तरी ऐका. जुनं ते सोनं असत. अव त्याला मान द्या. माता सतारी माणसं आहेत. त्यांचा लहान मेंदू काम देत नाही, त्यांची स्मरण शक्ती काम देत नाही. थोडं काय वाईट वाकडेही बोलत असतील पण ते समजून घ्या. पण काही त्यांचा विचार घेण्यासारा असतात ते घ्या. आणि आज आया माझ्या जनजागृतीचा जनजागृत अंधश्रद्धा या कथेचा देवाची भक्ती करा. आई वडिलाला मान द्या. यल्लामा देवी खरोखर आगाध आहे, श्रेष्ठ आहे, तिची कीर्ती मोठी आहे. आणि त्या देवीला सुद्धा तुम्ही किंमत द्या. त्या देवीला माना भजा पुजा. एवढं सांगून माझं एक कथानक देवदासी सोडू नका, अंधश्रद्धा मानू नका, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. एवढं सांगून माझं कथानक मी पुरा करत आहे. काही चुकल्यास माझ्या जन जोगतीने हो आणि माझ्या माय बहिणीनो भाविक भक्तानु काही चुकल्यास मला माफ करा. समदतीन हा वाचार रेणुकाच मूळ माया रे. समदतीन हा वाचार रेणुकाच मूळ माया रे. कापरजळ थोयला मोरे, कापरजळ थो देवी मोरे. आरती जळती अलबाई मोरे, आरती जळती देवी मोरे. समय लावून कंदील चारे, समय लावून चंगल चारे. पालकीचा दल भारे, पालकीचा दल भारे. गाडी चालली माग मोरे, गाडी चालली माग मोरे. सोन्याचा कळस जळके फारे, सोन्याचा कळस जळके मोरे. येलूबाई बसल्या गादीवर, पुजारी बसलाय आसनावर. बाळ जोगती ना हायता मोरे, बाळ जोगता आरती करे. सुती चमडके गरजे फारे, सुती चमडके वाजे मोरे. सर्वे निर्मळे.
भाणी मान के उधर